नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वसुदेव शिवाजीराव साळुंके केजसोमय्या महाविद्यालयातील भूगोल विभागामध्ये कार्यरत आहे। आज SYBA वर्गाचा विशेष टू किंवा ज्याला स्पेशल टू S2 असं म्हटलं जातं हे प्रात्यक्षिक भूगोलातील पहिलं प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत। खरं तर नकाशा हा भूगोलाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून हा आत्मा कशा प्रकारे कार्य करतो, कशा पद्धतीने भूगोलामध्ये नकाशाचं स्थान आहे, कशा पद्धतीने नकाशा तयार केला जातो, या सर्व बाबींचं तपशीलवार माहिती सखोल माहिती आजच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया नकाशा किंवा मॅप। मित्रांनो, आपल्याला यावर्षी तीन विषय भूगोलाचे आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने S1, S2 आणि जनरल किंवा G2 असे हे तीन विषय त्या ठिकाणी असणार आहे। भूगोलातील अनेक गोष्टींचा घडामोडींचा अभ्यास हा नकाशाशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच नकाशा हे भूगोलाचं अविभाज्य अंग आहे। खरं तर कोणत्याही प्रदेशाचा, एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा भौगोलिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा अभ्यास करायचा असेल, भूरचना असेल, हवामान, जमीन, पाणी, खनिजे, वनसंपदा, रस्ते, वसाहती, लोकजीवन, या सगळ्याचं निरीक्षण करून नकाशा तंत्राद्वारे आपल्याला त्याचं अधिक ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येतं आणि म्हणून नकाशा हे तंत्र भूगोलातील एक अत्यंत महत्त्वाचं तंत्र मानलं जातं आणि म्हणून असं म्हटलं जातं की मॅप इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल इन ज्योग्राफी। तर कशा पद्धतीने हे नकाशा आहे, नकाशा कशा प्रकारचा असतो, कशा प्रकारे हा बनवला जातो, नकाशा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशा प्रकारच्या आहेत, या बाबी आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। खरं तर सर्वात पहिला नकाशा जर आपण पाहिला तर तो बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळतो। साधारणपणे त्या भागामध्ये, बॅबिलोनियामध्ये, एका विटेच्या तुकड्यावरती, एका मातीच्या तुकड्यावरती हा नकाशा त्या ठिकाणी बनवण्यात आला आणि हा नकाशा इथे जर आपण पाहिलं तर गांसूर शहर जे आहे या शहरापासून शहराजवळ साधारणपणे 6व्या शतकामध्ये हा नकाशा त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता। कार्बन डेटिंग त्याचं त्या ठिकाणी हे करण्यात आलं, वय काढण्यात आलं आणि ही या ठिकाणी आपण पाहू शकता हा विटेवर असणारा हा जगाचा नकाशा हा जगातील सर्वात प्रथम असणारा हा नकाशा आहे किंवा प्रथम मानवाने काढला गेलेला हा नकाशा आहे। यानंतर दुसरे चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो, इरेक्टोस्थेनिसने इसवीसनपूर्व 320 काढलेला हा नकाशा आहे। इरेक्टोस्थेनिस जो त्याला भूगोलाचा जनक म्हटलं जातं त्यांनी या ठिकाणी काढलेला हा नकाशा आहे। आणि तिसरा हा जगाचा नकाशा जर आपण या ठिकाणी पाहिला तर इसवीसन 2व्या शतकामध्ये टॉलेमी यांनी त्या ठिकाणी काढलेला आहे, क्लाउडियस टॉलेमी वर्ल्ड मॅप याला म्हटलंय किंवा चेंज फेस ऑफ द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे। कारण या जगाने, या नकाशाने जगाचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलून टाकलाय। इथे पांढऱ्या रंगात दिसणारे हे भूभाग आहेत आणि निळ्या रंगाने दर्शवलेले हे महासागर आहेत। इथे तुम्ही पाहू शकता की आफ्रिका भाग आहे, हा युरोप आहे आणि हा आशियाचा भाग आहे आणि हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भारताची भूमी त्या ठिकाणी आहे। इकडे गंगा नदी आणि सिंधू नदी या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे आणि तोपर्यंत कोणताही खंड जो आहे, तीनच खंड जगाला माहीत होते, आफ्रिका, युरोप आणि आशिया। आणि म्हणून मित्रांनो, या क्लाउडियस टॉलेमीच्या मॅपच्या आधारे कोलंबस हा भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला होता आणि परंतु पृथ्वी गोल आहे हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्याने एका दिशेने पश्चिमेकडून त्या ठिकाणी जगप्रवास केला, आपण बरोबर भारतात पोहोचू अशा प्रकारची त्याने संकल्पना त्याची होती। मात्र मध्ये अमेरिकासारखा खंड असल्याने तो अमेरिका खंडात पोहोचला आणि अशा प्रकारे टॉलेमीच्या नकाशातील चुकांमुळे किंवा त्यातील अज्ञानामुळे अमेरिका खंडाचा शोध लागला हे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणजे अशा प्रकारे ह्या नकाशामधील गंमत त्या ठिकाणी असलेली आपल्याला आढळते। तर यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे फोटो आहे हा आहे डडले स्टॅम्प, सर डडले स्टॅम्प यांचा, हे ब्रिटिश भूगोलतज्ञ आहेत आणि यांनी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भूगोलात काम केलेलं आहे। तर यांनी नकाशाची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की नकाशा म्हणजे भूपृष्ठाचं निश्चित प्रमाण आणि प्रक्षेपणाच्या सहाय्याने केलेलं संकेतात्मक चित्र होय। याबरोबरच मॉन्कहाऊस यांची एक व्याख्या त्या ठिकाणी आहे की पृथ्वीच्या एखाद्या भागाचे सपाट पृष्ठभागावर काढलेले संकेतात्मक चित्र म्हणजे नकाशा होय। म्हणजे नकाशा म्हणजे नेमकं काय, तर जगाचे, पूर्ण जगाचे किंवा एखाद्या भूभागाचे
प्रमाण प्रक्षेपण दिशा सांकेतिक चिन्ह आणि खुणा यांच्या साह्याने काढलेले सपाट कागदावर काढलेली चित्रित केलेली आकृती म्हणजे नकाशा होय. आणि नकाशा काढण्यासाठी प्रामुख्याने हे घटक त्या ठिकाणी आवश्यक असतात. कोणकोणते? तर ते आहेत प्रदेश, त्यानंतर हेतू, त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रमाण नकाशामध्ये असणं आवश्यक आहे. प्रमाणानंतर प्रक्षेपण महत्त्वाचं आहे, त्यानंतर दिशा महत्त्वाची आहे आणि अगदी शेवटी सांकेतिक चिन्हे आणि खुणा हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नाव दिलेलं आहे, शीर्षक, त्यानंतर इथे दिशा दाखवलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी सांकेतिक खुणा आणि चिन्हे दिसत आहेत, इथे स्केल आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी अक्षरवृत्त हे रेखावृत्त आहेत, अक्षरवृत्ताची जी जाळी आहे याला प्रक्षेपण म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी या नकाशामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या गोष्टी असतील तरच तो नकाशा त्या ठिकाणी होतो. यातील एक गोष्ट जरी नसेल तरी त्याला आराखड्याचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि म्हणून नकाशा हा भूगोलामध्ये अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक आहे, किंवा तो भूगोलापासून वेगळा केला जाऊ शकत नाही अशा प्रकारचा अविभाज्य घटक आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर नकाशाचं वर्गीकरण कोणकोणते प्रकार त्या ठिकाणी नकाशाचे पडतात, तर प्रामुख्याने दोन प्रकार त्या ठिकाणी पडतात. पहिला म्हणजे प्रमाणानुसार किंवा आकारानुसार. आकार जसा जसा लहान होत जाईल त्यानुसार किंवा आकार मोठा होत जातो, किंवा लहान प्रमाण मोठ्या प्रमाणावर काढलेले नकाशे. आणि दुसरा नकाशाच्या हेतूनुसार काढलेले नकाशे. मग यामध्ये वेगवेगळे प्रकार पुन्हा उपप्रकार आहेत. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावरील नकाशे जर आपण पाहिले, मोठं प्रमाण म्हणजे काय? लार्ज स्केल, लार्ज स्केलवर असणारे नकाशे. याच्यात प्रामुख्याने दोन नकाशे त्या ठिकाणी येतात. एक म्हणजे भूधारणा नकाशे, किंवा याला कॅडेस्ट्रल मॅप असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलेला हा जो नकाशा आहे तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या गावाचा नकाशा पाहिलेला असेल किंवा तुमच्या जमिनीचे 7-12 उतारे पाहिलेले असतील, ते जे नकाशे आहेत तर ते नकाशे आहेत आणि यांना कॅडेस्ट्रल मॅप किंवा भूधारणा नकाशे असं म्हटलं जातं. यामध्ये 1 सेंटीमीटरला 1 किलोमीटर किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्केल असतं आणि म्हणून हे मोठ्या प्रमाणावरील नकाशे आहेत. दुसरा नकाशा जर आपण पाहिला, स्थल निर्देशक नकाशे, यामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचे नकाशे त्या ठिकाणी अक्षरवृत्त रेखावृत्त त्या जाळ्यात त्या ठिकाणी रॅटिक्यूल दाखवलेले आहे आणि त्यामध्ये हे नकाशा आहेत. 1 सेंटीमीटरला साधारणपणे 500 मीटर अशा प्रकारचं स्केल त्या नकाशाचं असतं आणि हे सैन्य दलामध्ये विद्यार्थ्यांसाठी किंवा पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त नकाशे असतात. यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर लहान प्रमाणावरील नकाशे, यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भूप्रदेश दाखवला जातो आणि अनेक घटकांची सखोल माहिती दर्शवता येत नाही. यांचं स्केल जर आपण पाहिलं तर 1 सेंटीमीटरला 100 किलोमीटरपेक्षा जास्त त्या ठिकाणी स्केल असतं. उदाहरणार्थ जगाचा नकाशा, खंडाचा नकाशा, भिंतीवरील दर्शवलेले नकाशे किंवा नकाशा संग्रहातील नकाशे, हे अशा प्रकारे आपण पाहू शकतो. हे नकाशे तुम्ही शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा कार्यालयामध्ये, सरकारी कार्यालयात पाहिलेले असतील. अशा प्रकारचा वर्ल्ड ॲटलास तुम्ही पाहू शकता, स्कूल ॲटलास पाहू शकता, की ज्यामध्ये अनेक नकाशे संग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी असतात, त्याला ॲटलास असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. तर अशा प्रकारे हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरील नकाशे आणि लहान प्रमाणावरील नकाशे. आता आपण हेतूनुसार पडणारे नकाशे त्या ठिकाणी पाहणार आहोत. हेतूनुसार पडणारे नकाशे जर आपण पाहिले तर यांचे प्रामुख्याने काही उपप्रकार पडतात. यामध्ये प्राकृतिक नकाशे, प्राकृतिक नकाशात काही उठाव दर्शवणारे नकाशे आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर उंच सकल्पना जमिनीचा दर्शवणारे नकाशे, यामध्ये नद्या असतील, पर्वत असतील, पठारे असतील, हे दर्शवलेले असतात. तर काही हवामान दर्शक नकाशे असतात की ज्यामध्ये तापमान, वारा, वायुभार, पर्जन्य यासारख्या हवामानाचे अंग जे आहेत ही दर्शवलेली असतात, हवेची स्थिती दर्शवलेली असते. तर काही मृदा नकाशे की ज्यामध्ये जमिनीचे प्रकार असतील, मृदेचे प्रकार असतील, मृदेचा स्तर असेल, मृदेचा पोत असेल, या मृदे संदर्भातील गोष्टी ज्या आहेत या त्या ठिकाणी दर्शवलेल्या असतात, त्यांना मृदा नकाशे म्हणतात. त्यानंतर भूशास्त्रीय नकाशे, खडकाचे वेगवेगळे प्रकार असतील, रचना या संदर्भातील माहिती त्या नकाशामध्ये दर्शवलेली असते, त्यांना भूशास्त्रीय नकाशे म्हटलं जातं. तर काही वनस्पती, वनस्पतींचे प्रकार, वनांचे प्रकार असतील, उत्पादन असतील इत्यादी घटकांची माहिती नकाशात दिली जाते, त्यांना नैसर्गिक वनस्पती दर्शक नकाशे म्हणतात. सागरी नकाशे, तळरचना असेल, क्षारता असेल, तापमान, भरती, ओहोटी, सागर जलाच्या हालचाली इत्यादी बाबी या नकाशामध्ये असतात, म्हणून यांना सागरी नकाशे. तर खगोलशास्त्रीय नकाशे प्रामुख्याने वेगवेगळे ग्रह, तारे, उपग्रह
नक्षत्रे राशी या संदर्भातील माहिती जी आहे ही त्यामध्ये त्या ठिकाणी दर्शवलेली असते, याला खगोलशास्त्रीय नकाशे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। हा झाला प्राकृतिक नकाशांचा प्रकार। आता सांस्कृतिक नकाशे किंवा मानवनिर्मित नकाशे म्हणजे जे ज्या गोष्टी मानवाने निर्माण केलेल्या आहेत त्यांना मानवनिर्मित नकाशे किंवा सांस्कृतिक नकाशे असं म्हटलं जातं। मग कोणकोणते घटक येतात यामध्ये, तर यामध्ये लोकसंख्या असेल, आर्थिक बाबी असतील, घडामोडी असतील मानवाच्या, त्यांचा संदर्भ त्या ठिकाणी येतो, ऐतिहासिक असतील, राजकीय असतील, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया मानव करत असतो त्या संदर्भातील नकाशेचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला आढळतो। पण लोकसंख्या नकाशामध्ये काय, लोकसंख्येचं वाढ, वितरण, रचना, स्थलांतर यासारख्या वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत कशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्या नकाशामध्ये दर्शवलेल्या आहेत अशा नकाशांना लोकसंख्या दर्शक नकाशे असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं आर्थिक नकाशे, मानवाची क्रिया प्रक्रिया, वेगवेगळे आर्थिक व्यवसाय, कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या सेवा, वाहतूक, दळणवळण या संदर्भातील नकाशे या आर्थिक नकाशांमध्ये त्याचा समावेश होतो। उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इसवी सन पूर्व 250 भारताचं भारतवर्ष कशा प्रकारचं होतं तो नकाशा आहे, ऐतिहासिक नकाशा आहे। किंवा दळणवळणाचं फायर ऑप्टिक्स ऑप्टिक फायर केबल नेटवर्क अशा प्रकारचं भारतामध्ये आहे, त्याचं नेटवर्क आहे, तर हा दळणवळणाचा नकाशा या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या भाषा, गुजराती, मराठी, तेलुगू यासारख्या वेगवेगळ्या भाषा बोलणारा भाग कोणता आहे, हिंदी भाषिक प्रदेश, तर त्या भाषावार त्या ठिकाणी नकाशा आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की धर्मनिहाय त्या ठिकाणी हा नकाशा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर हे सगळे सांस्कृतिक घटक आहे। त्याबरोबरच या ठिकाणी पर्जन्य असेल, इथे वन आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे वाघ यासारखे वेगवेगळे प्राणी, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा, तर असे घटक दर्शवलेले आहेत। भौगोलिक घटक या ठिकाणी आहेत, प्राकृतिक घटक खाली दर्शवलेले आहेत, तर सांस्कृतिक घटकांचे नकाशे वर त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे हे काही घटक त्या ठिकाणी आहेत। ऐतिहासिक घटक, आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ऐतिहासिक घटक हे मानवनिर्मित त्या ठिकाणी आहे। भूमिउपयोजन नकाशे असतील, पर्यटन मार्गदर्शक नकाशे असतील, इत्यादी नकाशांचा समावेश जो आहे तो यामध्ये झालेला आपल्याला आढळतो। तर हे आहे पहिल्या प्रकरणाची सुरुवात। यावरती नकाशा म्हणजे नेमकं काय, नकाशाची व्याख्या लिहा, नकाशा कुठे सापडतो, नकाशाचं महत्त्व यासारखे प्रश्न यावरती तुम्हाला विचारले जातात। तर तुम्हाला पहिलं प्रकरण तुम्हाला सर्वांना समजलंच असेल, नसेल समजलं तरी तुम्ही फोनवरती त्या ठिकाणी शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की विचारा। तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये।